हाय मैत्रिणींनो, नमस्कार. मी प्रिया. माझ्या युट्यूब चॅनल सौंदर्याच्या खजानामध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी फार महत्वाचा होणार आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जी घंटी आहे तिलाही प्रेस नक्की करा. म्हणजेच माझे येणारे नवीन व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला मिळतील. मैत्रिणींनो, दुधाची पावडर म्हणजेच मिल्क पावडर चेहऱ्याची निगा राखण्यासाठी आपण अनेक सौंदर्य उपचार करत असतो. पण मात्र कधी कधी यासाठी बाजारातल्या महागड्या क्रीम वापरण्यापेक्षा उपयुक्त वस्तू तुम्हाला तुमच्या घरातच मिळू शकतात. ज्याप्रमाणे दूध अथवा दुधाच्या साईचा तुम्ही स्किन केअरसाठी उपयोग करत असता, अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला दुधाच्या पावडरचाही इथे तुम्हाला सौंदर्य उपचारासाठी उपयोग करू शकता. अनेकांना नसेल माहीत, पण या दुधाच्या पावडरनेच म्हणजेच मिल्क पावडरने चेहऱ्यावरील काळे डाग, व्रण आणि तसेच चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक आणण्यासाठी या दुधाच्या पावडरचा उपयोग तुम्ही करू शकता. आणि म्हणूनच या मिल्क पावडरने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील सर्व समस्या नाहीसा करून आणि तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो कसा आणू शकता हे मी तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. माझा उपाय नंबर पहिला, इथे मी अर्ध्या पपईचा घर काढून घेतलेला आहे आणि 2 चमचे दुधाची पावडर घेतलेली आहे आणि 1 ते 2 चमचे गुलाब पाणी इथे घेतलेलं आहे. पपईच्या घरामध्ये दुधाची पावडर, गुलाब पाणी, दुधाच्या पावडरची ही पेस्ट आता तयार आहे. आता हा फेस पॅक मी माझ्या चेहऱ्याला लावणार आहे. यामध्ये आहे दुधाची पावडर. दुधाच्या पावडरीमध्ये भरपूर व्हिटॅमिन असते. ते आपल्या त्वचेवरून मृत पेशी काढून टाकण्यासाठी फार मदत करते. तसेच त्वचेत दिसणारी वाढत्याची लक्षणे कमी होण्यास देखील मदत करते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन B6 हे त्वचेसाठी फार कार्य करत असते. त्यामुळे आपली त्वचा मुलायम होण्यासाठी मदत होते. त्यानंतर पपईने देखील आपल्याला ग्लोइंग स्किन मिळते. त्यानंतर गुलाब पाण्याने देखील आपल्या चेहऱ्याला एक फ्रेशनेस येते. अशा प्रकारे हा फेस पॅक तुम्हाला 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर ठेवायचा आहे आणि त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून काढायचा आहे. 15 मिनिटे झाल्यानंतर मी माझा चेहरा धुतलेला आहे. तुम्ही माझ्या चेहऱ्यामध्ये एक प्रकारची रंगत पाहू शकता. त्यानंतर माझा उपाय नंबर 2, इथे मी 2 चमचे दुधाची पावडर घेतलेली आहे, 1 चमचा गुलाब पाणी घेतलेलं आहे आणि 2 चमचे मुलतानी माती घेतलेली आहे. मुलतानी मातीमध्ये 1 चमचा दुधाची पावडर, 1 चमचा गुलाब पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. आता या तिन्ही मिश्रणांना तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे मिश्रण आता आपले तयार आहे. आता हा फेस पॅक मी माझ्या चेहऱ्याला लावणार आहे. यामध्ये आहे मुलतानी माती. मुलतानी माती तर आपल्या चेहऱ्यासाठी फार उपयुक्त असते. आपल्या त्वचा टॅन होण्यापासून देखील सुटका करते. तसेच यामधील मॅग्नेशियम क्लोराईड असते, ज्यामुळे आपल्या त्वचेवरील पुटकुळे आणि त्वचेवरील डाग देखील कमी होतात आणि तसेच आपल्या चेहऱ्याला एक सुदिंग इफेक्ट येतो. दुधाच्या पावडरचे महत्त्व मी तुम्हाला आत्ता सांगितले आहे. तसेच यामध्ये लॅक्टिक ॲसिडमुळे आपल्या त्वचेचा रंग देखील उजळतो. तसेच गुलाब पाण्याने आपल्या चेहऱ्यावरील डाग देखील नाहीसे होतात आणि आपला चेहरा ताजा व टवटवीत दिसतो. अशा प्रकारे हा फेस पॅक तुम्हाला चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे लावून ठेवायचा आहे आणि त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून काढायचा आहे. हा उपाय तुम्ही आठवड्यातून 2 वेळा तरी नक्की करा. त्यानंतर माझा उपाय नंबर 3, इथे मी 1 चमचा मध घेतलेला आहे, 2 चमचे दुधाची पावडर घेतलेली आहे आणि 4 ते 5 काड्या केशरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा गुलाब पाणी घेतलेलं आहे. मधामध्ये तुम्हाला दुधाची पावडर, केशरच्या काड्या मिक्स करून पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट आता मी माझ्या चेहऱ्याला लावणार आहे. यामध्ये आहे केशरच्या काड्या. केशरमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि फॉलिक ॲसिड असते. तसेच केशरने आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारची चमक येते, म्हणजेच ग्लो येतो आणि चेहऱ्यावर जर काळे डाग असतील तेही दूर होतात. तसेच चेहरा नितळ देखील होतो. तसेच दुधाची पावडर आणि केशरमुळे आपली त्वचा मऊ आणि मुलायम देखील होते. त्यानंतर मधानेही आपला चेहरा लाईट अँड ब्राईटन होतो. अशा प्रकारे हा फेस पॅक तुम्हाला 10 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवायचा आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून काढायचा आहे. हा उपाय तुम्ही आठवड्यातून 2 वेळा तरी नक्की करा. माझा उपाय नंबर 4, इथे मी 1 चमचा मध घेतलेला आहे, 1 चमचा तांदळाचे पीठ घेतलेले आहे आणि 2 चमचे दुधाची पावडर घेतलेली आहे. मधामध्ये तुम्हाला तांदळाचे पीठ आणि दुधाची पावडर मिक्स करून घ्यायची आहे. यामध्ये आहे तांदळाचे पीठ. तांदळाच्या पीठामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात, ज्या आपल्याला सनबर्नपासून देखील वाचवतात आणि आपल्या त्वचेवरची टॅनिंगही दूर होते. तांदळाचं पीठ हे आपल्या त्वचेसाठी उत्तम एक्सफोलिएटर म्हणून काम करत असते. तसेच आपल्या त्वचेवर जर डेड स्किन सेल्स असतील तर तेही काढून टाकण्यास मदत करते. आणि म्हणूनच तांदळाचे पीठ हे आपल्या त्वचेसाठी स्किन व्हाइटनिंगचे काम करते. त्यानंतर मधाने देखील आपल्याला स्किन ॲलर्जी असेल तर तीही कमी होण्यास मदत होते. अशा प्रकारे हा फेस पॅक तुम्हाला 10 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवायचा आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून काढायचा आहे. हा उपाय तुम्ही आठवड्यातून 3 वेळा तरी नक्की करा.
आता शेवटचा उपाय नंबर 5वा, इथे मी 2 चमचे दुधाची पावडर घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1/2 चमचा लिंबाचा रस मिक्स करून घ्यायचा आहे. दोन्ही मिश्रणांना तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे मिश्रण आता आपले तयार आहे. ही पेस्ट आता मी माझ्या चेहऱ्याला लावणार आहे. यामध्ये आहे लिंबाचा रस. लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. लिंबाने आपल्या त्वचेवरील काळे डाग नाहीसे होऊन आपली त्वचा चमकदार होते. तसेच दुधाच्या पावडरने आपल्या चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स हे पूर्ण निघून जातात आणि तसेच आपले रोमछिद्रेही मोकळे होतात. तसेच व्हिटॅमिन B6 मुळे आपली त्वचा मऊ आणि मुलायम होते. अशा प्रकारे हा फेस पॅक तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर 15 मिनिटे लावून ठेवायचा आहे आणि त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून काढा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून 2 तरी नक्की करा. नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर दुधाच्या पावडरने एक प्रकारचा ग्लो येईल. तर मग मैत्रिणींनो, आता तुम्हाला कळलेच असेल की या दुधाच्या पावडरचा उपयोग आपण आपल्या चेहऱ्यावर कशा प्रकारे करू शकतो ते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हा नक्कीच आवडला असेल. हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. चला तर मग मी माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी असे सौंदर्यवर्धक नवनवीन उपाय घेऊनच येणार आहे. चला तर मग माझ्या या व्हिडिओला एक लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जी ग्रे कलरची घंटी आहे तिलाही प्रेस नक्की करा. म्हणजेच याने काय होईल, माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर नक्की करा. धन्यवाद.